माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्याच्या कात्रजमध्ये हल्ला झालाय. ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केला. कात्रज येथील आदित्य ठाकरे यांची सभा संपवून शिवसैनिक परतत असताना तानाजी सावंत यांच्या घराकडे निघालेल्या उदय सामंतांची गाडी तिथे पोहोचली. उदय सामंत यांची गाडी पाहताच आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करून गाडीची मागची काच फोडल्याचा आरोप आहे. दुसरीकडे हा हल्ला आमच्या शिवसैनिकांनी केला नाही असं आदित्य ठाकरे आणि विनायक राऊत यांनी म्हटलंय. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि बंडखोर नेते उदय सामंत काही क्षण एकमेकांसमोर आले. उदय सामंत हडपसर करून कात्रज कोंडवा रोडने कात्रज चौकात आले. त्याचवेळी आदित्य ठाकरेंचा ताफा त्या चौकाकडे येत होता, त्यामुळे शिवसैनिकांची प्रचंड मोठी गर्दी चौकात झाली होती. त्यातील काही शिवसैनिकांनी उदय सामंतांची गाडी ओळखली व गाडीला घेराव घेतला. गद्दार गद्दार अशा घोषणा देत उदय सामंत यांच्या गाडीला घेराव घातला.